हेलो डियर स्टूडेंट, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथील ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे. माय सेल्फ कुंदा नारखेडे मिस. आज आपण इयत्ता 5वीतील मराठी सुलभ भारती विषयातील कविता क्रमांक 21 छोटे से बहीण भाऊ ही कविता अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, आता या कवितेमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? एक चित्र दिसत आहे. या चित्रामध्ये तुम्हाला दोन बहीण भाऊ दिसत आहे, बरोबर. आणि ते गाणे गात गात जात आहे. ते त्यांनी एक कविता म्हटलेली आहे, तर त्या कवितेचं नाव आहे छोटेसे बहीण भाऊ. कविता कोणी लिहिलेली आहे? वसंत बापट यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर चला आपण आता कविता बघूया. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटेसे बहीण भाऊ, बघा बहीण भाऊ काय म्हणत आहे की आम्ही छोटेसे बहीण भाऊ आहेत आणि उद्या आम्ही कसे होणार आहेत, तर खूप मोठे होणार आहेत. जसा जसा टाईम बदलत जाईल, वेळ बदलत जाईल, तसे तसे आम्ही मोठे होत जाणार आहेत. आणि मोठे झाल्यावर काय करणार आहेत, तर आम्ही मोठे होऊन या जगाला आणि या युगाला नवीन आकार देणार आहेत, नवीन रचना देणार आहेत. असे आम्ही छोटेसे बहीण भाऊ मोठे झाल्यावर हे पूर्ण जग आणि युग आम्ही बदलून टाकणार आहेत. युग म्हणजे काय? 100 वर्षाचा कालखंड. तर या कालखंडाला सुद्धा आम्ही बदलून टाकू आणि याला नवीन आकार देऊ, म्हणजे याची नवीन रचना आम्ही घडवणार आहे. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. बघा, ओसाड उजाड जागा म्हणजे काय? जेथे पीक घेतले जात नाही अशी जागा, जी जागा कोरडवाहू आहे, तेथे आम्ही काय करणार आहोत, तर सुंदर बागा आम्ही फुलवणार आहोत. तेथे आम्ही नवीन पीक घेणार आहोत, नवीन बाग आम्ही फुलवणार आहेत. तसेच शेतांना मळ्यांना फुलांना फळांना आम्ही नवीन बहार देणार आहेत. नवीन बहार म्हणजे काय? तर आम्ही शेते मळे फुलवणार आहेत आणि तेथे आम्ही नवीन नवीन बाग निर्माण करणार आहेत आणि सर्वदूर प्रसन्नता ठेवणार आहेत. पुढील कडवे बघा. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊन घेऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. बघा, बहीण भाऊ काय म्हणत आहे की आम्ही या मोकळ्या आभाळात जाणार आहेत आणि या मोकळ्या आभाळात जाऊन आम्ही काय करणार आहेत, तर आम्ही मोकळेपणाने गीत गाणार आहेत. तसेच निर्मळ मनाने म्हणजे स्वच्छ मनाने, ज्या मनामध्ये काही शंका नसेल, कोणाबद्दल दुराभाव नसेल, अशा मनाने अशा आनंदभराने आम्ही दुसऱ्यांना आनंद देणारसुद्धा आहेत आणि दुसऱ्यांकडून आनंदसुद्धा घेणार आहेत. असे आम्ही छोटेसे बहीण भाऊ उद्या मोठे होऊन या जगाला नवीन आकार देणार आहेत. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ.
छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ। बघा, असे छोटेसे बहीण भाऊ काय म्हणत आहेत की आम्ही दुसऱ्यांना आनंद देणारच आहेत आणि दुसऱ्यांकडून आनंद घेणारसुद्धा आहेत, त्याचसोबत आम्ही सर्वांना प्रेम देऊन एकत्र राहणार आहे, सर्वांसोबत आम्ही एकत्र राहू आणि नवीन जीवन पाहणार आहेत। या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये आम्ही सर्वांना प्रेम देणारच आहे, तसेच आनंदसुद्धा देणार आहेत। त्याचसोबत या भारत देशामध्ये या अनेक भाषांचे, अनेक वेशांचे जे लोक राहतात, अनेक जाती पंथांचे जे लोक राहतात, त्या लोकांना एकत्र आणून आम्ही हा दुराभाव नष्ट करणार आहेत आणि सर्वजण आम्ही एक होऊन या देशामध्ये राहणार आहेत, असे हे छोटेसे बहीण भाऊ। बघा, कविता एकदम सुंदर लिहिलेली आहे वसंत बापट यांनी। तर ही कविता सर्वांनी एकदा रीड करायची आहे आणि तिला पाठसुद्धा करायची आहे। खूप सुंदर कविता आहे। थँक्यू।